संदीप दिलीप मुंदामकर पुन्हा एकदा शाश्वती क्लास मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शाश्वती परिवारामध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण बघणार आहोत क्वाड्रेटिक इक्वेशन चे आपण पुढचा टॉपिक याच्यामध्ये बघणार आहोत. क्वाड्रेटिक इक्वेशन ला दोन मूळ असतात. मूळ म्हणजे काय? रूट्स असतात. त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा हे दोन मूळ असतात. ते कशा पद्धतीने सॉल्व करायचंय, कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे, किती एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जमतील, हे सगळ्या सगळं आज आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणि जो आपला रिस्पॉन्स असा पहिले जसा रिस्पॉन्स होता तसाच रिस्पॉन्स आताही सुद्धा राहू द्या. अभ्यास करा, अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. ओके, या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आता किती दिवस लॉकडाऊन वाढतो हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही, किंवा कोणतीच व्यक्ती सांगू शकत नाही. आणि या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्या पाल्याचा म्हणजे आपल्या मुलाचा परिपूर्ण अभ्यास व्हावा त्यासाठी शाश्वती क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला तर विसरूच नका. नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या बरोबर अजूनही काही लोक असतील तर त्यांना अजूनही काही व्ह्यूअर्स असतील तर ते काय करतील बघून आपला सॉल्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकते. तर बघा मग आता क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आता आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र. वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र म्हणजेच काय? तर फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन आपण सॉल्व करत असताना जवळपास आपण दोन प्रकारे सॉल्व करत होतो. दोन प्रकार मधून आपण पहिला प्रकार बघितला होता जो अतिशय सिंपल होता. त्या सिंपल पद्धतीने मध्ये आपण काय करत होतो जवळपास म्हटलं म्हणजे बघा पी स्क्वेअर प्लस फोर पी प्लस थ्री. या सिच्युएशन मध्ये काय करत होतो हे बघा. पी स्क्वेअर प्लस फोर पी प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. या सिच्युएशन मध्ये काय करत होतो आपण तिनाचे आपण काय करायचो रूट्स घ्यायचो. तिना एक तीन म्हणजेच काय आलं त्याच्यामध्ये पी स्क्वेअर प्लस थ्री पी प्लस वन पी इज इक्वल टू थ्री सॉरी प्लस इज इक्वल टू थ्री. दोन भाग केल्यानंतर आपण जो विषय करायचो वन प्लस काय बाकी राहिला पी प्लस थ्री आणि इकडे काय निघाला फक्त प्लस वन बाहेर निघाला आणि पी प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. दोन ब्रॅकेट सारखे पी प्लस थ्री आणि पी प्लस वन इज इक्वल टू झिरो. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचो. आज आपण याच्यामध्ये थोडक्यात याचा पुढचा ऍडव्हान्स व्हर्जन बघणार आहोत. आणि या ऍडव्हान्स व्हर्जन मध्ये सॉल्व्ह करत असताना लक्षात ठेवा या टॉपिकवर तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तर नाही पण या टॉपिक मध्ये तुम्हाला पेपराच्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन येतच असतात. आणि हे क्वेश्चन एवढे महत्वाचे असतात कारण की या क्वेश्चन कमीत कमी तुम्हाला तीन ते चार मार्क देऊन जात असतात. तर मग कशा पद्धतीने सॉल्व करायचे, कशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये रूट्स पाडून बघायचे ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी लक्ष द्या, लक्षपूर्वक बघा. थोडीशी व्हिडिओ लांबणार आहे कारण की सूत्र मोठं आहे. सूत्र मला तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करून द्यावं लागेल. आणि हे सूत्र जर कधी तुम्हाला जमलं तर याच्यानंतर जे तुमचे जवळपास सगळ्यात सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन करा. जे काही तुम्हाला जमत नसेल, जे काही तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करू शकता. व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही मला सांगू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देणार आहे. बघा मग आता आपण पुढे जाऊया क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. बघू आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचं आपलं मेन सूत्र होतं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. हे सूत्र आपण बघितलं होतं. या सूत्रामध्ये आपण बघितल्यानंतर तुम्हाला ए ची किंमत कशी शोधायची, बी ची किंमत कशी शोधायची, सी ची किंमत कशी शोधायची हे तर तुम्ही बऱ्यापैकी शिकलेच होते. हे तुम्हाला बऱ्यापैकी जमलंच होतं. पण मग आता आपल्याला पुढे काय बघायचंय याच्यामध्ये दोन रूट असतात. आता जे काढून बघितले आपण पी प्लस थ्री आणि पी प्लस वन हे जे बघितले हे काय होते त्याच्यामध्ये दोन मुळ होते. मग या दोन मुळांना काय म्हणतात, एकाला म्हणतात अल्फा तर दुसऱ्याला काय म्हणतात बीटा. मग या अल्फा बीटा नंतर जर कधी आपण पुढे गेलो तर मग हे सॉल्व्ह कसे करायचे, अल्फा बीटा सॉल्व्ह कसे करायचे, अल्फा बीटाच्या किमती कशा काढायच्या त्या बघणार आहोत आपण. या अल्फा बीटाच्या किमती काढण्यासाठी तुम्हाला एक अजून एक सूत्र पाठ करायचंय. हे सूत्र तुम्हाला जवळपास अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी जोपर्यंत तुम्ही शिकताय तोपर्यंत तुम्हाला हे सूत्रानुसार तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागणार आहे. मग ते सूत्र काय म्हणतंय सगळ्यात पहिले बघून घेऊ आपण. मायनस बी, ओके मायनस बी समजून घ्या. मायनस बी प्लस मायनस, प्लस मायनस म्हणजे हे दोन सूत्र एकत्र करून लिहिलेले आहे. म्हणजे एकदा प्लस वाले सूत्र आहे आणि एकदा मायनस वाले सूत्र आहे. म्हणून एकदा प्लस आणि एकदा मायनस
अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर एसी, बी स्क्वेअर मायनस फोर एसी म्हणजेच काय, तर आता हे वर्गमूळ तुम्हाला सॉल्व करायचंय, वर्गमूळ तुम्हाला काढायचंय आणि भागीला काय करायचंय तुम्हाला दोन ए करायचंय. ए ची किंमत भी तुम्हाला शोधायची आहे, बी ची किंमत भी तुम्हाला शोधायची आहे, सी ची किंमत भी तुम्हाला शोधून दाखवायची आहे. आता हे तुम्हाला इकडे साईडला तुम्ही बघू शकता, तुम्हाला काही एक्झाम्पल मी तर सॉल्व करण्यासाठी दिलेले आहे, ते तुम्ही अधिक प्रॅक्टिस साठी तुम्ही ते सॉल्व करू शकता. आणि या सॉल्व केलेल्या एक्झाम्पल मधून तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पल मधून मीच तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, तर बघा मग आता सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पल बघून घेऊ, डायरेक्ट मेन सिच्युएशनला बघू आपण. एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो. ओके, हा हे बघा, थोडस लक्ष देऊन बघा, माझा आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना, आणि विशेष म्हणजे जरी दिसत नसेल ना तरी तुम्हाला इथं व्यवस्थित तुम्ही बघू शकता, बघू शकता म्हणजे थोडक्यात काय, तिथं कमीत कमी माझा आवाज आणि तर तुम्हाला समजेल की सर काय लिहित आहेत, काय लिहित आहेत, तिथे तुम्हाला समजेल. ओके, एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम, फोर्टीन एम म्हणजे काय, तर चौदा एम अधिक तेरा बरोबर शून्य, हे अशा पद्धतीने आपण एक इक्वेशन लिहिलं. याला सॉल्व करण्याची पद्धत म्हणजेच काय, उत्तराचा बाण दाखवायचा, दुसऱ्या ओळीमध्ये एक गॅप सोडायची, एक ओळ गॅप सोडायची, तिसऱ्या ओळीवर लिहायला सुरुवात करायचं, म्हणजेच काय परत इक्वेशन एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो. इक्वेशन जसं तसं डबल लिहून घेतलं, त्यानंतर पुढे जाऊन सुरुवात करायची आपल्याला ए ची किंमत शोधायची. तुम्हाला माहितीये आपल्याला फॉर्म्युला काय होता, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, अधिक मार्जिन एखादी एक स्टेप आपण एक्स्ट्रा वाढून घेऊ जेणेकरून तुम्हाला अधिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजू शकतं. आणि हो, व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओला पुढे सरकवू नका, कारण की जर तुम्ही व्हिडिओ जर कधी स्किप केली तर तुम्हाला इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व केलेले ते समजणार नाही. त्यासाठी प्लीज व्हिडिओला स्किप करू नका, पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ बघा, काय समजतंय ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये बघू शकतो आपण, बघा मग आता ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, या इक्वेशन दिलेला काय करू आपण, कंपेअर करू. कंपेअर करत असताना जर कधी आपण बघितलं तर याच्यातून हा एम स्क्वेअर इथं एक्स स्क्वेअर, जसं पहिल्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल आपण एम स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर जर कधी बघायचा प्रयत्न केला असेल तर एम स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर हे काय असतात, अल्फाबेट्स असतात आणि ते कॅन्सल होऊन जातात. म्हणजे एम स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर जर कधी आपण अल्फाबेट कॅन्सल करून घेतले तर ए ची किंमत आपल्याला काय सापडते, एक सापडते. ए ची किंमत काय सापडते आपल्याला, एक सापडते. व बी ची किंमत जर कधी आपण बघायला गेलं तर बी ची किंमत सापडते आपल्याला चौदा, म्हणजेच फोर्टीन सापडते. व त्यानंतर जर कधी बघितलं आपण, इथं पण एम गेला एक्स गेला, आणि इथं जर कधी आपण बघितलं सी ची किंमत काय सापडते तर आपल्याला तेरा सापडते. म्हणजेच हे जरी कधी तुम्ही एवढ्या जरी कधी किमती शोधल्या तरी पण तुमचा इक्वेशन सॉल्व करत असताना तुमचा एक मार्क हा कन्फर्मली फिक्स म्हणजे फिक्स असतो, याच्यामध्ये तुम्हाला एक मार्क भेटतो म्हणजे भेटत असतो. आता याच्यानंतर पुढचा टॉपिक बघू, आता आपल्याला डायरेक्ट सूत्रामध्ये पुटअप करायचं आहे, काय म्हणतंय सूत्र, काय म्हणतंय, काय सोडवायचंय ते व्यवस्थित बघू आपण आणि मग सॉल्व करायला सुरुवात करू. इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला एक सिम्पल बघायचंय, याला म्हणतात डेल्टा बी स्क्वेअर मायनस फोर एसी, म्हणजेच काय. मी आता काय केलं, आता हे जे होतं इथं इक्वेशन मध्ये जे काही फॉर्म्युला होता, फॉर्म्युलामध्ये जी काही किंमत होती ना बी स्क्वेअर मायनस फोर एसी, ती वर्गमूळातून शोधण्यापेक्षा मी काय करतोय तिला आता बाहेर शोधून घेतो आहे. कारण की तुम्हाला असं सुद्धा विचारलं जातं की डेल्टाची किंमत काढा, त्रिकोण जर कधी विचारला, त्रिकोण म्हणजेच काय, डेल्टाची किंमत काढा, तेव्हा तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, बी स्क्वेअर मायनस फोर एसी ची किंमत तुम्हाला शोधायची आहे. आता जर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार मुलं आहे तिथं त्याच्यात काही शंकाच नाही, पुढे बघा मग आता बी स्क्वेअर, बी ची किंमत काय आहे, डेल्टाची किंमत शोधतोय त्यासाठी आपण, बी ची किंमत काय आहे आपली चौदा, चौदाचा वर्ग वजा चार एसी, चार गुणिला ए ची किंमत काय आली एक, गुणिला सी ची किंमत काय आली तेरा. चला सॉल्व करायला सुरुवात करू. चौदाचा वर्ग, चौदाचा वर्ग म्हणजेच काय, तर बघा सॉरी आपल्याकडे ते काय चुकतंय, बघा बी ची किंमत काय पाहिजे, मायनस चौदा पाहिजे, लक्षात ठेवा बी ची किंमत मायनस चौदा, इथे बी मायनस चौदा करून घेतली आपण. मायनस चौदाचा स्क्वेअर म्हणजेच काय, चौदाचा वर्ग येतो दोनशे छप्पन. ओके, तर याचा सॉरी दोनशे छप्पन नाही येणार, पंधराचा दोनशे पंचवीस, चौदाचा चौदाचा एकशे शहाण्णव, चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव. ओके, वजा चार गुणिला एक, चार एक चार, आणि चार चार गुणिला
13 चौक 52 जस अपन इतना लिखुन ओके। चला मग आता सॉल्व करायला सुरुवात करू। 196 मधून 52 गेले, मात्र 196 मधून 52 गेले, ज्यांना वजाबाकी जमत नसेल त्यांनी डायरेक्ट असं लिहून टाकायची वजाबाकी। सॉल्व करायला सुरुवात केलं, 7 2 4 7 2 4 9 5 4 1 बस जसा जसा एक खाली उतरून घेतला 144 येऊन गेलं, म्हणजे आपल्याकडे आज किती आली डेल्टाची किंमत किती आली 144 आली ओके। तर मग आता डायरेक्ट आपण फॉर्म्युला बघू। फॉर्म्युला मध्ये काय करू आपण अल्फा मांडून घेऊ। अल्फा मांडताना मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ओके। फॉर्म्युला लिहिला हे बघा, मी लिहिताना फक्त एक प्लसचा फॉर्म्युला लिहिलेला आहे, पुढचा मायनसचा काही संबंध नाही आपल्याशी। मी फक्त लिहिताना इथं काय लिहिलेलं आहे, प्लसचा फॉर्म्युला लिहिला आहे। अशा स्वरूपात तुम्हाला बीटाचा फॉर्म्युला मांडायचा आहे, मायनसच्या स्वरूपात मांडायचा आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचंय। सेम सिच्युएशन आहे, मी तुम्हाला अल्फा शोधून सोडून दाखवतोय, तुम्हाला बीटा तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करून बघायचं आहे, स्वतः कमेंट करायची आहे। तुम्हाला कमेंट करा, ज्यांना चुकत असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, आणि व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर खाली येतोच आहे, 8669185189। अतिशय सोपा नंबर आहे, सोप्या नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला विचारू शकत असता। तर मायनस बी, मायनस बी म्हणजे थोडक्यात काय करायचं, आता मायनस अल्फाची किंमत शोधतोय, मायनस बी म्हणजे काय आलं इथं ओके, मायनस 14 ही आपली बी ची किंमत होती ओके, आणि हा मायनस बी आहे ना, त्यामुळे हा मायनस चिन्ह इथं आपण लावून दिलं छोट्याच्या स्वरूपामध्ये ओके। हा प्लस आणि अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, अतिशय सिंपल आहे, अतिशय सिंपल आहे। काय करायचंय बघा, आता हा जो बी स्क्वेअर मायनस 4ac लिहिला ना, तर या जागी तुम्ही काय करू शकता, आता इथं बी स्क्वेअर मायनस 4ac लिहायचं नाही। आता हे बघा, मी पहिले लिहिलं, आता परत खोडलं का, तुम्हाला समजण्यासाठी परत खोडलं। आता बघा, आता बी स्क्वेअर मायनस 4ac हे का लिहायचं नाही, का, कारण की आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची ऑलरेडी पहिल्यापासून किंमत काढून ठेवलेली आहे, ती म्हणजे काय आली 144 आली ओके। आता तसंच इथं करायचं, ए ची किंमत पण काय काढून ठेवलेली आपण, 1 म्हणजेच काय 2 गुणिला 1, काही नसतो, 2a म्हणजेच काय, दोनामध्ये आणि a मध्ये काही नसतो, म्हणजे काय असतो, तर गुणाकार असतो ओके। तर बघा माता, हा मायनस मायनस प्लस होऊन गेला, हा 14 इकडे जसा तसा येऊन गेला, प्लस बेरीज याचा कोणाचा वर्ग आहे, हा तर 12चा वर्ग आहे ओके। तर हा 12 बाहेर काढला आणि हा b1 सिंपल सिंपल सॉल्व्ह करायचं। काय होतं, 14 अधिक 12 किती झाले, 14 अधिक 12 झाले 26, पटापट बघायचं आणि त्याला काय करायचं, 2 ने भाग द्यायचा। मग 2 ने भाग द्या, अल्फाची किंमत शोधतोय, अल्फा बरोबर b1 आणि काय b3 6, अल्फाचं उत्तर आलं 13। बीटाचं उत्तर तुम्हाला काढून बघायचंय। हे बघा मित्रांनो, तुम्ही जर स्वतः प्रयत्न करत असता तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात यश मिळणार आहे, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कधी एक्झाम्पल सोडून बघितलं तर तुम्हाला निश्चितच मी सांगतो तुम्हाला एक्झाम्पल जमणार आहे। जर कधी तुम्हाला आता जमत नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा एक एक स्टेप मध्ये बघा, लक्षात ठेवा ax2 + bx + c हे वर्ग समीकरणाचे सूत्र आहे, आणि या सूत्राचे 2 फॉर्म्युले असतात। 2 फॉर्म्युले बघितले, 2 फॉर्म्युल्यामधून एक आपण पहिली स्टेप बघितली सी, पहिली स्टेप बघितली आपण, ज्या पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितली नसेल प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा, क्वाड्रेटिक इक्वेशन ची पहिली व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर पहिल्यामध्ये बघा मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे, दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पण मी सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्यानंतर मग एक क्वाड्रेटिक इक्वेशन मी तुम्हाला सेकंड फॉर्म्युला समजून सांगितला। या फॉर्म्युल्यामध्ये मी एकदा परत एकदा ओव्हर लुकिंग करून सांगतो, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला अल्फा आणि बीटा दिलेला असतो, या अल्फा बीटाची तुम्हाला किंमत शोधायची असते, आणि हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ओके। एकदा मी प्लस सोडून दाखवलेलं आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला मायनस सुद्धा सोडून बघायचं आहे। यासाठी मी तुम्हाला भरघोस एक्झाम्पल दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे, 12 च्या 12 एक्झाम्पलचे तुम्हाला 2 2 उत्तरं काढायचे, म्हणजे थोडक्यात आजचा दिवसभर तुम्ही याच्यामध्ये बिझी राहू शकतात। आणि जर समजा अजून कधी काही एक्झाम्पल लागणार असेल तर मला कमेंट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, मी त्यांना व्हॉट्सअपला अजून जास्त एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करत राहील। आणि हो, जर कधी काही समजायला प्रॉब्लेम येत असेल किंवा माझं काही चुकत असेल तर तुम्ही नक्की सांगा, जोपर्यंत तुम्ही मला माझी चूक सांगणार नाही तोपर्यंत मी त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही बदल करू शकत नाही, फक्त
वीडियो स्किप करू नका, वीडियो पूर्ण शेवटपर्यंत बघत जा। आणि जर कधी जो टॉपिक तुम्हाला समजत नसेल तो तुम्ही मला व्हाट्सअपला शेअर करू शकता, व्हाट्सअपला मेसेज करू शकता। मी संदीप मुंदानकर शाश्वती परिवारामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करतो। तुम्ही माझी व्हिडिओ बघितली, व्हिडिओ कशी वाटली त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। स्टे होम, बी सेफ, घरीच राहा, सुरक्षित राहा आणि हो स्वस्त राहा, मस्त का। थँक्यू।